काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रायगड जिल्ह्यात बहुधा अलिबागेत मुद्रण परिषद भरली होती. त्या मुद्रण परिषदेचा मी उद्घाटक होतो आणि त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सुनील तटकरे हे त्याचे स्वागताध्यक्ष होते. त्यावेळी तटकरेंचं भाषण मी पहिल्यांदा ऐकलं आणि त्या भाषणात त्यांनी मुद्रणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी किती विविध प्रकारांनी संबंध येतो हे इतकं तपशीलवार सांगितलं की तेवढा तपशील चटकन माझ्याही ध्यानात आला नसता. ते भाषण ऐकल्यानंतर मी त्यांच्याशी जास्त संवाद साधला, जरा जास्त माहिती मिळवून घेतली त्यांची. त्यानंतर अनेकदा गाठी भेटी झाल्या कारण परत्वे, आणि त्या सगळ्या भेटीतून माझ्या लक्षात एक गोष्ट आली की हा माणूस तसा राजकारणी असला तरी व्यासंगी आहे, साहित्याची आवड आहे, वक्तृत्वशैली उत्तम आहे आणि कोणालाही मदत करण्याची निरंतर सिद्धता आहे. हे सगळे सध्याच्या काळात दुर्मिळ झालेले गुण एकत्र येणं आणि तशातून त्याला मंत्रीपदाचा टिळा लागला हे लागला जाणं हे खरोखरच दुर्लभ आहे. आणि तटकऱ्यांनी आपल्याला त्यांना जी जी सत्ता मिळाली, त्याची जे जे स्थान मिळालं, त्याचा उपयोग लोककल्याणासाठी केला आणि लोककल्याणाच्या अनेक योजना त्यांच्या डोक्यात सतत असतात. माझ्या त्यांना पूर्णपणे शुभेच्छा. येत्या काही वर्षात महाराष्ट्रात त्यांचं नाव सर्वत्र दुमदुमत राहील आणि राष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधीही त्यांना उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा बाळगतो.